उद्या 19 तारखेच्या होत असलेल्या मालकापूर रेल्वे स्टेशनच्या रेल रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सन्माननीय शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेबांना त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने अटक केलेली आहे. या अटकेच्या निषेधार्थ आम्ही बुलढाणा खामगाव मेन हायवेवर टायर जाळून या ठिकाणी निषेध केलेला आहे. जर सरकार या पद्धतीनं शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असेल तर संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पोरं हे कदापि सहन करणार नाहीत. उद्या होणारं आंदोलन हे गनिमी काव्याच्या ठिकाणी आंदोलन होणार आहेच, परंतु अशा पद्धतीनं वारंवार रविकांत तुपकर एकमेव असा नेता आहे तो वारंवार संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर आवाज उठवत असताना पोलीस प्रशासनाकडून वारंवार सरकारकडून त्यांची अटक देखील होत आहे. परंतु या अटकेचा आता निषेध म्हणून संबंध बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पोरं आता रस्त्यावर उतरत आहे, ठिकठिकाणी जाळपोळ होत आहे, ठिकठिकाणी बस गाड्या फोडल्या जात आहे. मी तुम्ही सरकारला या ठिकाणी एकच सांगतो की रविकांत तुपकरांना आताच्या क्षणी ताबडतोब त्या ठिकाणी सुटका केली नाही तर संबंध महाराष्ट्र दलताना या सरकारला बघायला मिळेल, एवढं या निमित्ताने सांगतो.